कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दे दे बाबा दे दे, गजानन महाराज के नाम पे दे दे. हाँ, माझ्यापेक्षा जास्त तर तुले गरज आहे. सुटा बुटत पण यायला लागले भिकारी. चहा पाणी करतो का माझ्यासोबत? चल. नाही नाही, मी ठीक आहे. मी पण ठीक आहे. दोन पैसे ठेवत जा सोबत, आडी नडीले कामाला येतात. ओके. पैसे नाही, नको आहे. थँक्यू. चल दे दे बाबा दे दे. हा जी वेदांत, आम्ही पोहोचतोय. आणि नूतन येते बर का आमच्या बरोबर? ठीक. साहेब मराल, छान काम केलं, नाहीतर आज आमच्या हातून फार मोठं पाप घडलं असतं. हो, पिक्चर मध्ये डॅशिंग हिरो जशी एंट्री घेतो ना, अगदी तसे आलात तुम्ही. हे कोण आहे? हा ट्रेनी भटजी, माझ्याबरोबर काम करतो. ते लग्न आम्हीच लावत होतो. लग्न लावण्याआधी तुम्ही चौकशी का नाही करत? ओ साहेब, लग्नाचा एक सीझन असतो. हो, दिवसाला चार चार लग्न लावतो आम्ही. कुणाकुणाची कुंडली बघणार? आम्हाला ऑर्डर मिळाली की आम्ही दक्षिणा घेतो. बाकी सगळं आई वडिलांनी नको का बघायला? मी काय म्हणतोय साहेब, तुम्ही नसते आले तर आम्हाला 5,000 रुपये मिळाले असते. पण 5 रुपये पण नाही मिळाले. मी काय म्हणतो साहेब, हे जे केलं ते तुम्ही उत्तमच केलं. पण अजून एक पुण्याचं काम करा, आमची दक्षिणा तेवढी देऊन टाका. तुम्हाला तर 1 रुपया पण मिळायला नको. हो, आमची काय चूक आहे साहेब? आता मला सांगा, तुम्ही रिसेप्शन साठी हॉल बुक केलात आणि तुमच्या घरी बायपास वरून कोणी वर गेलं तर तो हॉलवाला पैसे सोडतो का? तुम्ही तर बिझनेसवाले हो, तुम्हाला सगळंच माहिती आहे. मग आम्हाला आमची दक्षिणा मिळायला हवी, नाही का? मी कॅश नाही ठेवत. साहेब, तुम्हाला माझा नंबर देतो, तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करता का? बरं, काय तुमची लग्न लावण्याची फीस? 5,000 रुपये ठरले होते साहेब. हॅलो, हा विजय, मी तुला एक नंबर पाठवतो, त्यावर 5,000 रुपये पाठव. ठीक आहे सर. पण सर कशासाठी? तुला कशाला पाहिजे माहिती? सर मला नकोय ती माहिती, पण ते आपले अकाउंट आले ते विचारतात ना म्हणून. आणि सर तुम्ही तर त्यांना तंबी देऊन ठेवली ना की 1 आणि 1 रुपयाची एंट्री झाली पाहिजे म्हणून. बरं सांगा, कोणत्या खात्यात एंट्री करायची? अक्कल खात्यात कर. अक्कल खाते पाठव लवकर. मिळतील तुम्हाला तुमचे पैसे. धन्यवाद. धन्यवाद. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.